माझ्या किचनमध्ये आज मी हेल्दी मेंबर ॲड केलेला आहे तो म्हणजे कास्ट आयरनचा तवा तर मी ऑनलाईन ऑर्डर केला होता हा तवा ही डिलिव्हरी मला पोचलेली आहे तर सर्वात अगोदर हा तवा स्वच्छ करून घ्यायचा आहे लिक्विड सोप किंवा साबणाने अलगद आपल्याला हा स्वच्छ करून घ्यायचा आहे हा तवा स्वच्छ करताना आपल्याला तारेच्या घासणीचा अजिबात वापर करायचा नाही सॉफ्ट स्क्रबरने आपल्याला हा वॉश करून घ्यायचा आहे तर पुढच्या व मागच्या बाजूने सर्वात अगोदर हा आपण स्वच्छ करून घ्यायचा आहे तर मी आठ दिवस खूप सर्च केले रिव्ह्यू पाहिले आणि त्यानंतर हा तवा मी ऑर्डर केलेला आहे आता हा तवा जो आहे तो आपल्याला गॅसवरती ठेवायचा आहे तर सर्वात अगोदर मागच्या पाठीमागच्या साईडने आपल्याला ह्याला कोरडं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कोइल यावरती स्प्रेड करायचा आहे छानपैकी मस्त असं याला तेल पसरवून घ्यायचं आहे आता वरच्या बाजूनेही आपल्याला याला मस्तपैकी तेल लावून घ्यायचं आहे सुरुवातीला तुम्ही तीन ते चार चमचे या तव्यावरती तेल वापरलं तर तो एकदम सॉफ्ट नॅचरली नॉनस्टिक असा बनला जातो आणि याच्यातून आपल्याला धूर काढून घ्यायचा आहे तर तुम्ही ते पाहू शकता या पद्धतीने यामधून धूर निघायला लागला की पुन्हा एकदा आपल्याला यावरती थोडंसं तेल टाकायचं तेल टाकलं की यावरती मी दोन ते तीन कांदे उभे कट करून घेतलेले आहेत आणि ते यावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांदा यावरती भाजून घेतल्यामुळे त्याला एकदम स्मूथ असं नॅचरली नॉनस्टिकसारखं कोटिंग आलं जातं कास्ट आयरनची भांडी ही खूप हेल्दी असतात आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात यामधून आपल्या शरीराची आयरनची कमतरता असते ती भरून निघली जाते या भांड्यांना चकाकी जरी नसली तरी आपल्या शरीराला यामधील अन्न खाल्ल्यामुळे चकाकी मात्र नक्की येऊ शकते तर हा कांदा आपल्याला छान काळा होईपर्यंत असा भाजून घ्यायचा आहे तर सुरुवातीला तुम्ही यावरती तेलाचा थोडासा जास्त वापर करायचा आहे म्हणजे त्याची सिझनिंग जी आहे ती प्रॉपर होते नंतर तुम्ही विदाउट तेल वापरताही यावरती डोसे बनवू शकता कांदा छान काळा झालेला आहे तो काढून घ्यायचा आहे महागडी नॉनस्टिकचे तवे घेण्याऐवजी तुम्ही जर असा कास्टा आयरनचा तवा जर घेतला तर तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरू शकतो आणि याला भिड्याचा तवा असंही म्हटले जाते तर आता ही सेम प्रोसेस आपल्याला दुसऱ्या दिवशीही करायची आहे तर दोन दिवसानंतर पहा इथे मी तुम्हाला डोसा बनवून दाखवणार आहे यावरती अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे कापडाने ते पुसून घ्यायचं आणि यावरती आपल्याला पळीच्या मदतीने बॅटर सोडायचं आहे आणि मस्त पातळसर असा आपल्याला डोसा पसरवायचा आहे आता आपण सुरुवातीला सीझनिंग करतानाच फक्त तेलाचा वापर केला होता तुम्ही इथे पाहिलं असेल की तेल अजिबात लावलेलं नाही फक्त पाण्याचा शिंतोडा देऊन यावरती डोसा बनवलेला आहे तर याला अगदी नॅचरल नॉनस्टिकसारखं कोटिंग आलेलं आहे साईडने याच्या कडा अलगद वर निघतात डोसा अजिबात तळाला चिकटत नाही वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि पहा एकदम ब्राऊन क्रिस्पी आपला डोसा इथे तयार झालेला आहे आता यापुढील व्हिडिओमध्ये डोसा कुरकुरीत होण्यासाठी त्याचं बॅटर कसं बनवायचं ते फर्मंट कसं करायचं हे मी सांगणार आहे ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आता ही जी भिडाची भांडी असतात ती वजनाने खूप जड असतात त्यामुळे ही वापर त्यांना खूप काळजी घ्यावी लागते हातातून पडलं तर ते फुटण्याची शक्यता असते आता तवा वापरून झाला थोडासा थंड झाला की यावरती पुन्हा आपल्याला थोडंसं तेलाचं कोटिंग करून हा कपड्यामध्ये गुंडाळून ठेवून द्यायचा आहे आणि पुन्हा वापरताना याला साबणाने धुवू नका फक्त पाण्याने धुवायचं आहे म्हणजे याचं जे कोटिंग आहे ते मस्त टिकून राहतं सुरुवातीला ही भिडाची भांडी तेल पितात पण नंतर यावरती तेलाचा वापर करावा लागत नाही तर आज मी बिडाची भांडी तयार कशी करावी याबद्दल संपूर्ण सीझनिंगची माहिती सांगितलेली आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल